मित्रांनो तुमचे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं की नाव आहे प्रवीण एडिट्स लेजंड। मित्रांनो आज मी तुम्हाला काइन मास्टरवरती कशा प्रकारे लिरिक्स स्टेटस आपण एडिटिंग करू शकाल चला तर मी त्या व्हिडिओचं ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे। मित्रांनो आधी एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, सोप्या पद्धतीने आपण लिरिक्स स्टेटस एडिट करणार, त्यासाठी आपल्याला काइन मास्टर ॲपची आवश्यकता आहे। चला तर मी माझं काइन मास्टर ॲप ओपन करून घेतो। मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम आहे मित्रांनो फक्त 15 लाईक, तुम्ही 15 लाईक्स पूर्ण करा, या व्हिडिओचे सर्व मटेरियल मी तुम्हाला टेलिग्रामला देणार आहे। मित्रांनो फक्त 15 लाईक पूर्ण करायचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपल्याला काइन मास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे। काइन मास्टर ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो असा काहीसा इंटरफेस येईल। मित्रांनो थोडं वेट करा। वेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक प्लसचं आयकॉन दिसत आहे, या प्लसच्या आयकॉनला क्लिक करा। प्लसच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर 9:60 हा रेशिओ सिलेक्ट करून घ्या। मित्रांनो हा रेशिओ सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला। हा रेशिओ सिलेक्ट केल्यानंतर सेटिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि एडिटिंगमध्ये जायचं आहे। हे 3 नंबरला एडिटिंगचं ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे डिफॉल्ट पॅन अँड झूमच्या ऑप्शनवर जायचं आहे मित्रांनो आणि इथे फिल स्क्रीन ऑप्शन हा क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे। मित्रांनो इथे राईटच्या ऑप्शनला क्लिक करून घ्या। अशा पद्धतीने केल्यानंतर मी तुम्हाला एक मॉडेलचा फोटो दिलेला आहे, ऋता मॅमचा फोटो आहे, तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। चला तर मित्रांनो मी तो फोटो ॲड करून घेत आहे। मित्रांनो अशा पद्धतीने ॲड करायचा, राईटच्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे। मित्रांनो हा फोटो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। मित्रांनो हे साईडला व्हाईट कलरचा भाग दिसत आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे पेजीच्या साईडला एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, इथे हा ऑप्शन याला क्लिक करून इथे या बरोबरच्या ऑप्शनला क्लिक करून अशा पद्धतीने आपल्याला हे फोटो झूम करून घ्यायचा आहे। मित्रांनो अशा पद्धतीने झूम करून घ्यायचा आहे, थोडा आणखी व्यवस्थित सेट करून घ्या मित्रांनो। तुम्ही पण तुमचा असा स्टेटस बनवू शकता मित्रांनो। अशा पद्धतीने सेट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। मित्रांनो सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, लिरिक्समध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। अशा पद्धतीने गेल्यानंतर मी दिलेला तुम्हाला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो, कलर इफेक्ट। चला तर मी कलर इफेक्ट ॲड करून घेत आहे मित्रांनो। अशा पद्धतीने कलर इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। इथे कैचीच्या साईडला एक ऑप्शन दिसत आहे, त्यातून आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे मित्रांनो। हा 2 नंबरचा ऑप्शन त्याचं अशा पद्धतीने निवडल्यानंतर राईटच्या ऑप्शनला क्लिक करा। या आता कलर इफेक्टवाल्या व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, अशा पद्धतीने लेअरला क्लिक करा मित्रांनो। लेअरला क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो। ब्लेंडिंगमध्ये गेल्यानंतर स्क्रीन हा आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे मित्रांनो। अशा पद्धतीने स्क्रीन ऑप्शन निवडल्यानंतर परत एक याचे राईटच्या ऑप्शनला क्लिक करून या लेअरला क्लिक करायचं आहे मित्रांनो, लाईट इफेक्टवाल्या त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून डुप्लिकेट हा ऑप्शन चूज करायचा आहे मित्रांनो। डुप्लिकेट ऑप्शन चूज केल्यानंतर या अशा पद्धतीने आपल्याला एक लेअर प्रेस करून धरायची आहे मित्रांनो। प्रेस करून धरल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इकडे साईडला बरोबर घ्यायचे आहे मित्रांनो। अशा पद्धतीने घेतल्यानंतर परत डुप्लिकेट करायचे आहे मित्रांनो, आपल्याला 3 लेअर डुप्लिकेट करून घ्यायचे आहे मित्रांनो। अशा पद्धतीने डुप्लिकेट अशा पद्धतीने परत प्रेस करून धरा मित्रांनो। अशा पद्धतीने प्रेस करून धरल्यानंतर व्यवस्थित अशा पद्धतीने राहिलेला भाग कट करून घ्यायचा आहे मित्रांनो, एक्स्ट्रा भाग कट करून घ्या मित्रांनो। कैचीच्या ऑप्शनला जा आणि तिथून ट्रिम टू राईटला क्लिक करा मित्रांनो। अशा पद्धतीने आपण कट करून घेतले मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला मी एक
एक ग्रीन स्क्रीन व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, तो ॲड करायचा आहे आपल्याला. चला तर मी तो ग्रीन स्क्रीन व्हिडिओ ॲड करून घेत आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. असं व्यवस्थित खाली घ्या मित्रांनो. खाली घेतल्यानंतर अशा पद्धतीने क्रोमा कीमध्ये जायचं आहे मित्रांनो. इथे क्रोमा की ऑप्शन दिसत आहे, याला क्लिक करून घ्या मित्रांनो. आणि इनेबल असेल तर इनेबल करून घ्या मित्रांनो. अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर मित्रांनो आपला स्टेटस हा 22 सेकंदाचा आहे मित्रांनो. सॉरी, याची ड्युरेशन थोडी वाढल्या गेली मित्रांनो. राईट, इथे आपल्याला कट करून घेण्यासाठी या 1 नंबरच्या लेअरला क्लिक करून मित्रांनो कैचीच्या ऑप्शनवर जा. ट्रिम टू राईटला क्लिक करून घ्या मित्रांनो. हा आपला एक्स्ट्राचा व्हिडिओ आहे, तो डिलीट करून घ्या मित्रांनो. अशा पद्धतीने डिलीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, मी दिलेला एक लिरिक्स व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लेअरला क्लिक करा, मीडियामध्ये जा. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे लिरिक्सचा, तो सुद्धा ग्रीन स्क्रीनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तो पण ॲड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर मित्रांनो व्यवस्थित आपला 22 सेकंदाचाच आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने मित्रांनो ब्लेंडिंगमध्ये क्रोमा कीमध्ये जा मित्रांनो. क्रोमा कीमध्ये गेल्यानंतर ऑप्शन क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो. इथे कीचं ऑप्शन, की कलर दिसत आहे मित्रांनो. तुमचा ग्रीन असू शकतो किंवा नसू शकतो, मग त्यासाठी तुम्हाला कलरच्या ऑप्शनला जायचं आणि ग्रीन कलर चूज करायचा आहे मित्रांनो. इथून ग्रीन कलर चूज केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं स्टेटस येऊन जाईल मित्रांनो. सॉरी मित्रांनो, स्टेटस नाही, लिरिक्स येऊन जातील मित्रांनो. राईटच्या ऑप्शनला क्लिक करा. आपल्या हे व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे मित्रांनो. थोडे छोटे करून घ्या मित्रांनो. अशा पद्धतीने छोटे केल्यानंतर आपल्याला जी खालची ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे मित्रांनो, हा व्यवस्थित आपल्याला थोडा खाली घ्यायचा आहे मित्रांनो. अशा पद्धतीने खाली घेत घ्यायचा आहे. चला तर मी घेतला खाली मित्रांनो. अशा पद्धतीने खाली घेतल्यानंतर राईटच्या ऑप्शनला क्लिक करा. आणि हा जो लिरिक्सचा व्हिडिओ आहे मित्रांनो, एक साईडला लावून घ्या मित्रांनो. राईट किंवा लेफ्ट साईडला लावून घेऊ शकता मित्रांनो. तुम्ही मित्रांनो लेफ्ट राईट साईडला लावून घेतलेला आहे मित्रांनो. राईटच्या ऑप्शनला क्लिक करा मित्रांनो. राईटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. चला तर मी माझा लोगो ॲड करून घेत आहे मित्रांनो. त्यासाठी लेअरला क्लिक करा, मीडियामध्ये जा मित्रांनो. मीडियामध्ये गेल्यानंतर मी माझा लोगो ॲड करत आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो फक्त 15 लाईक पूर्ण करा, मी तुम्हाला या व्हिडिओचं सर्व मटेरियल टेलिग्राम चॅनलला देणार. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल मित्रांनो. मित्रांनो पिक्सॉर्ट, चला तर मी माझा लोगो ॲड करत आहे मित्रांनो. अशा पद्धतीने एका कोपऱ्यात ॲड करून घ्या मित्रांनो. तुम्ही राईटच्या ऑप्शनला क्लिक करून या लोगोची ड्युरेशन आपल्याला वाढवून घ्यायची आहे मित्रांनो. अशा पद्धतीने वाढवल्यानंतर राईटच्या ऑप्शनला क्लिक करा. राईटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे मी तुम्हाला नंबर 1ला ॲड केलेला आपण ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ आहे, त्याची व्हॅल्यू व्हॉइसमध्ये जायचं मित्रांनो. ऑडिओमध्ये जायचं, ऑडिओ म्यूट करून घ्यायचा मित्रांनो. अशा पद्धतीने म्यूट केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस तयार झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, मी एकदा तुम्हाला प्ले करून दाखवतो मित्रांनो. त्यासाठी आवाज म्यूट करतो मित्रांनो, कारण कॉपीराइट इश्यू येऊ शकतो मित्रांनो. अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदा चालून दाखवतो मित्रांनो. फोन थोडा लॅग होत आहे, त्याच्यामुळे आपला लिरिक्स दिसत नाही मित्रांनो. काय तुम्हाला मग एक्सपोर्ट केल्यानंतर व्यवस्थित दिसून जाईल मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला हे वाढून घ्यायचे आहे मित्रांनो. रेझोल्युशन तुम्हाला 720 राहू दे, राहू द्या. तुमच्या मोबाईलला जी सपोर्ट करेल ती राहू द्या मित्रांनो तुम्ही. चला तर मी एक्सपोर्ट व्हिडिओ करून घेत आहे मित्रांनो. काळजी घ्या स्वतःची मित्रांनो तुम्ही. बाय बाय मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.